नमस्कार मंडळी, सुप्रियाज किचनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण वांग व बटाट्याचं रस्सा भाजी कशी करायची ते पाहणार आहोत. बाहेर अशा पद्धतीची रस्सा भाजी विशेषतः बनवली जाते. चला तर मग ही भाजी कशी करायची ते पाहूयात. त्यासाठी येथे 3 वांगी व 2 बटाटे स्वच्छ धुवून घेतलेले आहे. यासाठी तुम्ही कोणत्याही कलरची वांगी वापरू शकता. आता हे कट करून घ्यायचं आहे व पाण्यामध्ये घातलेलं आहे कारण याचा कलर बदलू नये. अशा पद्धतीने कट केलेलं आहे. वांग्याची काचरं आहेत ती तशीच ठेवलेली आहेत. तुम्ही बटाट्याच्या साली आवडीनुसार काढूही शकता. कढई गरम करायला ठेवलेली आहे. यामध्ये आता तेल घालणार आहे 4 ते 5 चमचे. तेलाला थोडंसं तापू द्यायचं आहे. यामध्ये 1/2 चमचा मोहरी घातलेली आहे. छान तडतडू लागली की यामध्ये 1/2 चमचा जिरे घालायचे आहेत. दालचिनीचा 1 तुकडा घातलेला आहे. त्याचबरोबर तमालपत्र 1 घातलेले आहे. व उभा चिरलेला कांदा घालायचा आहे. यामध्ये छान याला परतायचं आहे. उभा घातलेला कांदा खूप छान दिसतो म्हणून अशा पद्धतीने घातलेला आहे. तुम्ही आडवाही कट करून घालू शकता. सतत याला परतत राहायचं आहे जेणेकरून खाली लागणार नाही. कांद्याला हलकसं भाजून घ्यायचं आहे. पूर्णतः आपल्याला भाजायचं नाही, थोडंसंच भाजायचं आहे. कांदा थोड्या प्रमाणात भाजला की यामध्ये वांग व बटाटा जो कट केलेला आहे ते घालणार आहे. छान असं आता याला हलवून घ्यायचं आहे. वांग व बटाटा चिरला की कधीही पाण्यामध्ये ठेवायचा, नाहीतर लगेच त्याला लाल कलर यायला सुरुवात होते. 1-2-3 मिनिट याला परतून घ्यायचं आहे. एकसारखं परत यामध्ये आता चवीनुसार मीठ घातलेलं आहे. भाजी करताना कधीही भाजी शिजायच्या वेळी किंवा आपण परतत असतो त्याच वेळी मीठ घालायचं. याला छान हलवून घेऊया. आता यामध्ये आपण इतर जिन्नस घालणार आहे. सर्वात आधी 1/2 चमचा हळद घालायची आहे. त्याचबरोबर जिरे व धने पावडर 1 चमचा. लाल तिखट किंवा कांदा लसूण मसाला 1-1.5 चमचा घातलेला आहे. व रंगाचं लाल तिखट 1/2 चमचा. व गोडा मसाला 1/2 चमचा घातलेला आहे. याला हलवून घ्यायचं आहे छान असं. सगळा मसाला याला नीट असा कोट झाला पाहिजे. इथे पाहू शकता. आता यामध्ये गरम पाणी घातलेलं आहे 1 वाटीभर. कधीही भाजी करताना गरम पाण्याचा वापर करायचा. जास्त पाणी घातलेलं नाही, 1 वाटी पाणी घातलेलं आहे. लागलं तर नंतर तुम्ही यामध्ये पाणी ॲड करू शकता. याला कव्हर करून ठेवायचं आहे असंच. एक 5 मिनिटानंतर आपण हे उघडून पाहणार आहे. आता यामध्ये आता आपण शेंगदाण्याचं कूट घालणार आहे. 1-2-3 चमचे शेंगदाणे बारीक केलेले आहेत. भाजलेले शेंगदाणे होते. त्याचबरोबर खिसलेलं खोबरंही घालणार आहे 2 चमचे. खोबरं ऑप्शनल आहे पण खूप छान चव येते याने. तुम्ही येथे ओल्या खोबऱ्याचाही वापर करू शकता. व गरम मसाला 1 चमचा घातलेला आहे. या भाजीला गोडा मसाला महत्त्वाचा आहे, त्याच्यामुळे एक गुळचाट चव येते याला. याला हलवायचं आहे छान. वांग व बटाटा आपला पूर्णतः शिजला गेलेला नाही, फक्त 5 मिनिट आपण शिजवून घेतलेलं होतं, त्यामुळे याला परत आपण कव्हर करून शिजायला ठेवणार आहे. पाण्याची गरज असल्यास थोडंसं यामध्ये पाणी घालायचं आहे. छान हलवून घेऊयात पाणी घातल्यानंतर.
कमीच पाण्यामध्ये याला शिजवलेलं आहे. कधीही झाकण ठेवून शिजवून घ्यायचं म्हणजे भाजी चवीला लागते. याला झाकून ठेवूयात व आणखी एक 5 मिनिटानंतर पाहूयात. एक 5 मिनिटानंतर पाहू शकता आपली भाजी तयार आहे. यामध्ये आता कोथिंबीर घालायची आहे. कोथिंबीर कधीही लास्टला घालायची. खूप छान याचं चव येते व ती करपतही नाही. तेलामध्ये घातली तर ती करपू शकते. जबरदस्त अशी आपली रस्सा भाजी तयार आहे. इथे पाहू शकता बटाटाही छान शिजलेला आहे. त्याचबरोबर वांगंही शिजलेलं आहे. व थोडीशी रसरशीत ठेवायची जेणेकरून खाताना खूप छान लागेल. गॅसची फ्लेम बंद केलेली आहे. मस्त वास येत आहे याचा. एकदम झणझणीत अशी झालेली आहे. कलरही खूप सुरेख आहे. एकदम साध्या व सोप्या पद्धतीने तुम्ही ही वांगं बटाटा रस्सा भाजी घरच्या घरी बनवू शकता. चवीला खूप जबरदस्त लागते. बाहेर जशी आचारे बनवतात त्याच पद्धतीने ही रस्सा भाजी कशी करायची ते आज आपण पाहिलेलं आहे. ही भाजी तुम्ही फोडणीचा भात त्याचबरोबर चपाती सोबत खाऊ शकता. कशी वाटली ही साधी सोपी वांगं बटाटा रस्सा भाजीची रेसिपी सांगायला विसरू नका. व अशाच नवनवीन रेसिपीजसाठी सुप्रिया किचनला सबस्क्राईब जरूर करा. हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. परत भेटू मस्त अशा नवीन रेसिपीसोबत.